लागू यांचा मंगळवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. सामना, सिंहासन, पिंजरा यासारख्या अनेक सिनेमांनी त्यांनी काम केलं होतं. नटसम्राट या नाटकातील त्यांची अप्पासाहेब बेलकर ही भूमिका विशेष गाजली आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील आठवड्यात तन्वीर सन्मान सोहळा झाला होता. त्याची सुरुवात श्रीराम लागू यांनीच केली होती. या कार्यक्रमाला डॉक्टर श्रीराम लागू हजर होते. हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. तन्वीर हा त्यांचा मुलगा होता. त्यांचं निधन झाल्यानंतर डॉक्टर लागू यांनी त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला होता. डॉक्टर श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे झाला होता. त्यांनी 1969 मध्ये त्यांच्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. डॉक्टर लागू यांनी नाट्य क्षेत्र आणि सिने क्षेत्रात त्यांच्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला होता. रंगभूमीचं चालतं बोलतं विद्यापीठ अशी ओळख असणारे श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड निघून गेले आहेत. अत्यंत अभ्यासू आणि विचार नट अशी त्यांची ओळख होती. मराठी रंगभूमीवरचं नटसम्राट हे नाटक त्यांच्यासाठी लिहिलं गेलं होतं. त्यांनी जागतिक रंगभूमीची ओळख मराठी रंगभूमीला घडवली. घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होता त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेतली आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. ब्युरो रिपोर्ट, मुंबई.